आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मायलेकीना माणूस म्हणून घ्यायच्या लायकीच्या नाही आहात. गुड डे. पाया पडते तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते, पण माझा समीर बरा होईपर्यंत दुसरं काहीही बोलू नका. आई म्हणून मी रोज पत्करायला तयार आहे बाई, कारण माझं पोरग मरणाच्या दारात आहे ना. त्यामुळे त्याला बरा होण्यासाठी जी कोणी व्यक्ती जी काही मदत करेल ती व्यक्ती कुणीही असू दे कशीही असू दे, मला देणं घेणं नाही. हो आई, कुणाला ऐकवत आहे सगळं? उगाच मुलगा आजारी असल्याचा विक्टिम कार्ड माझ्या समोर वापरू नका. नाही, मला एवढंच सांगा, उद्या जर समीरच्या जागी मी ऍडमिट असतो आणि अक्षताच्या जागी मी दुसऱ्याच कुठल्या बाईला माझी बायको म्हणून बसवलं तर काय कराल? आओ जावई बापू. नका ना असं काहीतरी बोलू नका अभद्र. जावई बापू काय बोलताय तुम्ही हे अहो? हा बाई, माझी बाजू खाली पडली म्हणून शब्दात पकडता होय मला. नका ना असं करू. आईची माया आड येते हो माझी, कसं कळत नाही तुम्हाला? खरंच सांगतेय त्र्यंबकेश्वरा. अरे बाबा कुठं लपून बसलात ना, उचलून घे मला हांदेवरती. माझं एक पोरग मरणाशी लढतय, माझं दुसरं पोरग माझ्यावर रागवून घरात निघून गेलंय. जावे बापू, तुम्ही माझ्याच चुका मला दाखवताय. मग काय करू जगून? मी कशाला जगू? ही आपलीच माणसं जर माझ्या चुका दाखवणार असतील तर मला जगायचं नाही ना. कुठे नाही जगायचं मला, मरायचंय मला. आई आई नाही जाणार. आई तू झालं का समाधान झालं तुमचं? रडवलं ना तिला? अ बोला ना. काय चुकलं काय? काय वेगळं वागलो मी? तुम्ही नेहमी जे ओवीशी वागता तेच आज मी तुमच्याशी वागलो, एवढंच ना. मग आज मी तुमच्याशी असं वागल्यावर तुम्हाला वाईट वाटतंय? एक लक्षात ठेवायचा अक्षता, आता यापुढे तुम्ही चुकलात तेव्हा मी बोलेन. मग तुम्हाला वाईट वाटू दे अगर नको वाटू दे, मला अजिबात फरक पडत नाही. बाबा, संकेत थांबतील राणाजवळ, तुम्ही सगळे माझ्या घरी चला, थोडासा आराम करा आणि मग परत या इथे हवं तर. हो बाबा, खरंच मी थांबतो, तुम्ही इथली काळजी करूच नका. मी इथून कुठेही हलणार नाही. हो, मी सुद्धा इथून कुठेच जाणार नाहीये. अरे असं काय करताय सगळे जण? प्लीज चला माझ्याकडे. एकदा सांगितलं ना मुक्ता. ओवी, काय वेडेपणा आहे हा? हा आणि तुला या सगळ्याचा त्रास होतोय कळतंय मला. समीरावांबद्दल तुला काळजी वाटते हे देखील कळतंय मला. ओली पाळण केलंयस ना बाळा तू? नुकतंच जन्माला आलेल्या त्या बाळाला घेऊन असं हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबणार आहेस तू? बसून राहणार आहेस? हॉस्पिटल ही काही जागा नाही असं लहान बाळाला घेऊन बसायची. नाही बाबा, नाही, ही काही केलं ऐकणार नाही. हे बघ मुक्ता, वृंदा आणि योगी दोघी जर इथे थांबणार असतील तर मी सुद्धा त्या दोघींसोबत इथेच थांबेल. तुम्ही निघा, तुम्ही निघा सगळे घरी जा. बरं ठीक आहे, मी आभाला माझ्या बरोबर घेऊन जाते, तिला जागरण नाही जमणार. आभा,
जवळ जा मुक्ततेसोबत जा घरी बाबा पण जाग जा मला जा जाते बाबा येते हो काळजी घ्या हो संकेतरावांनी मुक्तावरती हात उचललेला जेव्हापासून पाहिलंय ना आबाने तेव्हापासून खूप धसका घेतलाय पोरीने. पण या सगळ्यामध्ये कोण चांगलं कोण वाईट हेच ठरवता येत नाही. आता बघताय ना संकेतच सगळी धावपळ करतोय. यांच्यावर एवढा जीवघेणा प्रसंग उडावला त्यावेळी संकेतच धावून आला. समीरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आता ही सगळी धावपळ तोच करतोय.